तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मयो वेज सँडविच। तर वेळ न घालवलं तर रेसिपीने सुरुवात करूया। सगळ्यात आधी मी इथे दोन कांदे बारीक चिरून घेणार आहे। व्हेजिटेबल सँडविच आहे म्हणून याच्यात कांदा, कॅप्सिकम आणि गाजर टाकलेले। कांदा कापून झाल्यावर कॅप्सिकम कापून घेतलं आहे बारीकच। गाजर सुद्धा किसून बारीक चिरून घेतलं आहे। आता आपण सगळे व्हेजिटेबल्स मिक्स करूया। कांदा, कॅप्सिकम, गाजर हे सगळं एकत्र करून याच्यात थोडंसं मीठ टाकलं आहे मी चवीनुसार। मिक्स करून घेतलं आहे। आता ब्रेड घेतलं आहे, दोन ब्रेडचे स्लाइस घेतले आहेत। एका साईडला सॉस लावला आहे आणि एका साईडला मेयोनीज अप्लाय केलं आहे। पूर्ण ब्रेडवर स्प्रेड केलं आहे। आता ही जी आपण स्टफिंग बनवली होती व्हेजिटेबल्सची ती ठेवली आहे त्याच्यावर। आणि वरतून टाकले चीज। तुमच्याकडे मोझरेला आहे मोझरेला टाका। माझ्याकडे साधं क्यूब चीज होतं तर मी ते यूज केलं आहे। इथे मी गॅसवर एक पॅन ठेवला आहे। पॅन गरम झाल्यावर त्याच्यात टाकलं थोडंसं तेल। तेल स्प्रेड केलं छानसं आणि त्याच्यावर मग ठेवलं सँडविच। मीडियम टू लो फ्लेम ठेवलं आहे झाकून। तुम्ही बघू शकता एका साईडनं असा कलर आला आहे आणि ही सँडविच आपला आहे रेडी। तर तुम्ही याला सॉस सोबत किंवा ग्रीन चटणी सोबत सर्व करू शकता। तर तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल। आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। थँक्स फॉर वॉचिंग गाईज। लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।